पनवेल महापालिकेच्या नगरसेविका सीताताई पाटील यांच्या 2020-21 नगरसेवक निधीमधून खांदा कॉलनीतील विविध ठिकाणी कचराकुंड्यांचे वाटप रविवारी करण्यात आले. यावेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश टाकूळ यांची प्रमुख उपस्थिती होती. पनवेल महापालिकेच्या नगरसेविका सीताताई पाटील यांच्या 2020-21 नगरसेवक निधीमधून खांदा कॉलनी येथे सेक्टर 12 येथे 13 सोसायट्यांमध्ये आणि सेक्टर 7 येथे 28 ठिकाणी कचराकुंड्यांचे वाटप रविवारी करण्यात आले. यावेळी नगरसेवक एकनाथ गायकवाड, नगरसेविका सीताताई पाटील, बूथ अध्यक्ष राजू म्हापूरकर, सुहास पाटील, राजेंद्र कुळे, मारुती निकम, चंद्रकांत सोनवणे, संजय पाटील, जाधव साहेब, प्रवीण वर्तक, भाऊसाहेब खंडीजोड, रोहिदास चौधरी, नवनाथ पवळे, किसन निकम, दिलीप नाकाडे, प्रवीण गायकवाड, तानाजी करवीर, देवीदास बुर्डे, श्रीकृष्ण लांडगे, हरचंद्र कदम, जीवन चव्हाण, युवराज बेडसे, वैजनाथ काटे, बबन औटी, नागनाथ क्षीरसागर, अविनाश धोंडकर, पोपट चौधरी, रवींद्र चव्हाण, ललित चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या इथे सीताताईंच्या नगरसेवक निधीमधून डस्टबिनचं वाटप या इथे ठेवण्यात आलेलं आहे. सीताताईंचं कार्य हे आपल्या सर्वांना माहितीच आहे की ते पूर्ण वर्ष हे सांगतं. या इथे फक्त नागरिक समस्याच नाही तर नागरिकांचा विकास व्हावा याच्यासाठी सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करत असतात आणि त्यासाठी ते नेहमीच कार्यरत असतात. आज या इथे डस्टबिनचा कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे या माध्यमातून असेल. आणखीन इतर माध्यमातून ते प्रयत्न करताना फक्त एक सिडको कॉलनीमध्ये आम्हाला अजूनही प्रॉब्लेम आम्हाला हा होतो की इथे सिडको वसाहत असल्यामुळे अजूनपर्यंत सिडको वसाहतीकडून आरोग्याच्या सुविधाच्या व्यतिरिक्त इतर सुविधा ह्या अजून आरोग्य आणि अतिक्रमण ह्या दोनच्या व्यतिरिक्त इतर सुविधा अजूनपर्यंत सिडकोकडून या हस्तांतरित झालेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे आज आम्हाला इथे काम करता येत नाही. आम्ही फक्त या इथे दूध फवारणी असेल, औषध फवारणी असेल किंवा त्याच्याचबरोबर आणखी आरोग्याच्या बाबतीमध्ये इतर सुविधा आहेत त्याच देऊ शकतो. नाले सफाई आणि रोड त्याचबरोबर फुटपाथ याची कामं आम्हाला करता येत नाही. अतिक्रमणच्या बाबतीमध्ये फक्त आम्हाला रोड आणि फुटपाथ याच्यावरतीच कारवाई करता येते. आम्हाला प्लॉट आहेत ते सिडकोच्या मालकीचे असल्यामुळे आम्हाला सिडकोच्या प्लॉटवरती जर अतिक्रमण झालेलं असेल तर आम्हाला त्याच्यावरती कारवाई आम्हाला करता येत नाही. किंवा आज आपल्याला इथे मार्केटचा अधिकृत मार्केटचा एका विकसित मार्केटचा आपल्याला लाभ भेटत नाही. सिडको देत कमी पडलेली आहे आणि सिडकोकडून या प्रश्नाकडे व्यवस्थित लक्ष दिलं जात नाही आहे. परंतु आम्ही सिडकोकडून लवकरात लवकर आम्हाला प्लॉट हँडओवर व्हावा आणि जेणेकरून तिथे विकसित करावं. मागच्या काळामध्ये मग त्यांनी दिलेला जो प्लॉट होता त्या तो इतक्या अडचणीच्या ठिकाणी होता की त्याच्यामुळे आम्हाला तिथे मार्केट तो चुकीच्या ठिकाणी होईल म्हणून सांगता आपली मागणी आहे की तो पोल्युशन सध्या आहे तिथे व्हावा. परंतु सिडकोकडून याच्यामध्ये उशीर होतो आहे पण ह्या हे प्लॉट लवकर हस्तांतरित व्हावे यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न करतच आहोत. आम्ही